नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका यूट्यूब चॅनल मध्ये मी नेहा तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी आहे करवंदाचं लोणचं। तर मार्केटमध्ये सध्या उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे करवंद अवेलेबल आहेत, तर मी ती घेऊन आली आहे। आणि ह्याचं लोणचं कशा पद्धतीने बनवायचं ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा। तर आता पुढे बघूया। ह्याला मी स्वच्छ धुवून घेतलं आणि पुसून घेतलंय, आणि ह्या करवंदाचे आता मी दोन भाग करून घेणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता ही करवंद मी व्यवस्थित अशी कट करून घेतली आहेत आणि त्यातल्या बिया काढून घेतल्यात। तुम्हाला जर अख्खी ठेवायची असतील किंवा बिया काढायच्या नसेल तरीही चालेल। तर ही अशी सगळ्या पद्धत सर्व व्यवस्थित करून घेतली आहेत। तर आता आपल्याला लागणार आहे त्याचा जो मसाला आहे लोणच्याचा, हे आपण जे लोणचं आहे ते आंबट गोड तिखट चवीचं असं बनणार आहे मस्त। तर त्याच्यासाठी जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला पहिले ड्राय रोस्ट करून घ्यायचे। तर इथे मी 2 टेबलस्पून जिरं घेतलंय, 2 टेबलस्पून धणे घेतलेत, 1 ते 1.5 टेबलस्पून इथे बडीशेप घेतलीय, 1 ते 1.5 टेबलस्पून राई घेतलीय, आणि नंतर आपल्याला लागणार आहे चवीप्रमाणे मीठ, हिंग घेतलंय, हळद आहे आणि लाल तिखट घेतलंय, आणि 4 ते 5 टेबलस्पून साधारण मी गूळ घेतला इथे। तर इथे नंतर फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला तेल 3 टेबलस्पून। तर सर्वप्रथम आपण गॅसवर सर्व सुके गरम मसाले भाजून घेऊया। जिरं, धणे, बडीशेप आणि राई खमंग असे भाजून घ्यायचे। एकदम पण फास्ट गॅसवर नाही ठेवायचे, मीडियम टू लो मध्ये छान सुंदर गरम मसाल्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। हा आपला लोणच्याचा मसाला तयार झाला। हा मसाला तुम्ही दुसऱ्या लोणच्यामध्ये सुद्धा यूज करू शकता। तर फ्रेंड्स, हा आपला सुका जो गरम मसाला घेतलाय ऑलमोस्ट भाजून झाला। 1-5 ते 7 मिनिटं मी इथे रोस्ट केलाय त्याला। आता मी याला गॅस ऑफ करते आणि ह्याची पावडर बनवून घेऊया थोडं थंड झाल्यावर। तर फ्रेंड्स, हे जे आपण सुके मसाले घेतलेले हे बघा, मी छान मसाला वाटून घेतलाय गरम मसाला। तर आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची आहे। हा सर्व मसाला आपल्याला यूज करायचा आहे। हळद, लाल तिखट, मी ते साधारण 1.5 चमचा घेतलाय लाल तिखट। तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता। मीठ चवीनुसार आणि इथे 4 ते 5 टेबलस्पून मी गूळ घेतलाय। हा मी सगळा यूज करणार आहे। तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। सगळं जिन्नस व्यवस्थितपणे सगळ्या करवंदांना लागलं पाहिजे। जसा तो गूळ मेल्ट होईल तसं त्याचं टेक्स्चर आणि चव खूपच छान लागणार आहे। तर हे आता हे मिक्स झालेलं आहे। इथे मी हे जे 3 टेबलस्पून तेल घेतलं, इथे मी तिळाचं तेल घेतलंय फ्रेंड्स, तुम्हाला सांगते, कारण की तिळाचं तेल हे लोणच्यासाठी खूप चांगलं असतं टिकण्यासाठी। इथे तुम्ही दुसरं शेंगदाणं तेल वगैरे पण घेऊ शकता। तर गॅस ऑन करूया। तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊ,
आणि थंड झाल्यावर आपल्याला ह्या लोणच्याच्या मिक्सरमध्ये आपल्याला मिश्रण सगळं टाकायचं आहे. तेलात तेल टाकलं, आता या स्टेजला मी हिंग टाकते. इथे मी गॅस ऑफ करते. थंड झाल्याशिवाय आपल्याला टाकायचं नाहीये. पाच दिवस साधारण आपल्याला हे लोणचं मुरायला ठेवायचं आणि पाच दिवसानंतर तुम्ही सर्व्ह करू शकता. अतिशय टेस्टी आणि रुचकर लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छान मिक्स झालंय. जसं आपलं तेल थंड होईल तसं मी आपण ह्याच्यात टाकूया. फ्रेंड्स, आता हे आपण जे गरम केलेलं तेल होतं ते छान थंड झालंय. तर मी इथे हे लोणच्यामध्ये टाकून घेते. सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया. परफेक्ट असं टेक्स्चर आलंय, मस्त. हे व्यवस्थितरित्या मिक्स झालंय. तर आपण ह्याला इथे मी लोणच्यासाठी बरणी घेतली आहे, ह्याच्यामध्ये एअर पॅक असं भरून घेऊया आणि पाच दिवसानंतर तुम्ही खायला यूज करू शकता. अगदी सहा महिने तुमचं हे लोणचं व्यवस्थित राहतं. तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आता आपण भरून घेऊया. फ्रेंड्स, हे बघा, मी ते लोणचं छान भरलंय. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा.